झी 24 तास एक पाऊल पुढे। दिव्यागरमध्ये नवीन मूर्तीवरून बरीच मतमतांतर व्यक्त होत आहेत। सोन्याचा मुलामा दिलेली चांदीच्या प्रतिकृतीबाबत दिव्यागरच्या ग्रामसभेत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही। गोंधळातच ही ग्रामसभा पार पडली। मीडियावाल्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचा चांगला प्रयत्न केला, पण ट्रस्टी हा गोंधळ आहे दिव्यागरच्या ग्रामस्थांचा। चोरी झालेल्या सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरट्याने वितळवल्याचं आता समोर आलंय। ही बातमी कळताच पुण्याचे सराफ जितेंद्र घोडके यांनी सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची प्रतिकृती या देवस्थानला देऊ केली आहे। मात्र मूर्ती बसवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावलेल्या ग्रामसभेत विश्वस्त अनुपस्थितीत राहिल्यानं गावकरी संतप्त झाले। चोरी झाल्यावर लगेचच ग्रामसभा का घेतली नाही असा आक्षेप घेत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभाच उधळून लावली। तसंच ग्रामस्थांनी सोन्याच्याच मूर्तीचा आग्रह धरलाय। सोन्या जो मिळालेला आहे ना, त्याची मूर्ती बनवून घ्यायची, सोन्याची होती तशीच। दरम्यान दिव्यागरच्या सुवर्ण गणेशाची मूर्ती लोकसहभागातून निर्माण करावी असा विचार ठाण्यातले उद्योजक विजय देवधर यांनी झी 24 तासच्या माध्यमातून मांडलाय। अर्थात त्यांच्या या विचारावर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। त्या ठिकाणी स्थापित मूर्ती आधी बसवणं आवश्यक असं मला वाटतं। मग ती पाषाणाची असेल, संगमरवराची असेल किंवा धातूची असेल, ती मूर्ती स्थापन करून मग त्या मूर्तीवर हा सुवर्णाची झळाळी असलेला हा मुखवटा आपल्याला त्या ठिकाणी बसवता येईल। पुन्हा सोन्याची मूर्ती तिथं बनवावी असं मला वाटत नाही। एक तर सध्याही तिथं कोणी तरी भाविकांनी पुण्याच्या देऊ केली आहे मूर्ती, ती चांदीची मूर्ती आहे आणि तिच्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे, अशी मूर्ती चालेल, अशी घ्यायला काही हरकत नाही। मला असं वाटतंय राजावर, या प्रांताचा जो राजा आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रेशर आणून मूळ जो मुखवटा आहे तो मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे। लोकसहभागाचाच वापर करत लोकमान्य टिळकांनी पैसा फंड योजना राबवून तळेगावात काच कारखाना उभारला होता। हा इतिहास लक्षात घेऊन कोणा एका दात्याकडून मूर्ती घेण्यापेक्षा लोकसहभागातून सुवर्ण गणेश पुन्हा साकारणं योग्यच ठरेल, नाही का? झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।